लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मराठा आरक्षण के लिए कल मराठा क्रांति मोर्चा की ओर से आक्रोश मोर्चा निकालने की तैयारी है। माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में आक्रोश मोर्चा की जानकारी देते हुए कहा कि राज्य की महाविकास आघाड़ी सरकार की नाकामी के कारण ही सुप्रीम कोर्ट ने मराठा आरक्षण रद्द कर दिया। अब सरकार की जिम्मेदारी है कि मराठा समाज को न्याय दिलाने के लिए वैकल्पिक पहल करे। उन्होंने कहा कि सरकार को जिम्मेदारी का एहसास दिलाने और उसे जगाने के लिए ही आक्रोश मोर्चा निकाला जा रहा है। मराठा आरक्षण को लेकर एक बार फिर मराठा समाज सरकार को घेरने की तैयारी में है। आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल ने बताया कि मराठा समाज 18 जुलाई को आक्रोश मोर्चा निकालेगा और उद्धव सरकार को जगाने का काम करेगा। नरेंद्र पाटिल ने कहा कि महाविकास आघाड़ी सरकार के उदासीनता के कारण ही सुप्रीम कोर्ट में मराठा आरक्षण रद्द हुआ, फिर भी राज्य सरकार सिर्फ केंद्र सरकार पर जिम्मा थोपकर समय काट रही है और आरक्षण दिलाने के लिए गंभीर पहल करती नजर नहीं आ रही। उन्होंने कहा कि पुलिस या सरकार कितना भी रोके, मराठा समाज अपने हक के लिए आक्रोश मोर्चा निकालेगा और शांतिपूर्ण ढंग से सरकार को जगाने की कोशिश करेगा। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। राज्य सरकार ने मराठा आरक्षणाच्या बरोबर मराठा आरक्षणाच्या ज्या समांतर योजना आहेत त्या योजना अध्यापने चालू न केल्याबद्दल मोर्चा आहे। राज्य सरकार केंद्र सरकारच्या नावाखाली स्वतःची जबाबदारी त्या ठिकाणी ढकलत आहे आणि फक्त 102वी घटना दुरुस्तीचं कारण दाखवून आजही मागासवर्गीय आयोगाकडनं मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केली पाहिजे, ती करत नाही, यामुळे आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत। राज्यकर्त्यांची जबाबदारी असते, जर तुम्हाला त्या ठिकाणी कोरोनाची महामारी सांगून जर काही मोर्चाकरांवरती जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर सत्ताधारी पक्षाचे असणारे मंत्री किंवा त्यांचे असणारे आमदारांनी जर कुठल्याही कारणास्तव जरी मोर्चे काढले तर त्यांच्यावरती पण तसेच गुन्हे दाखल झाले पाहिजेत। परंतु माझ्या जी काही माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे अशोकराव चव्हाण असतील, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असतील किंवा आमदार भाई जगताप असतील किंवा अन्य कोणी असतील, या काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी दरवाढीच्या संदर्भामध्ये इंधन दरवाढीच्या संदर्भामध्ये काढलेल्या मोर्चावरती यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही। जर झाले नसतील तर ताबडतोब राज्याचे प्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पोलीस गृहमंत्र्यांना सांगून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अन्यथा या संदर्भामध्ये वेगळं आंदोलन परत करावं लागेल। आयुक्त साहेबांना मी आज भेटायला जाणार आहे, किंबहुना आम्ही जे प्रमुख कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांना विनंती करणार आहोत। यदा कदाचित पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी स्वागत करू, आणि जरी आम्हाला यदा कदाचित त्यांनी जर नाकारली तरी आम्ही मोर्चे काढणार, म्हणजे काढणार। सकाळी 9 वाजता ऐरोलीवरून घनसोली डीमार्ट त्या ठिकाणी आमच्या माथाडी कामगारांच्या मेन रोडच्या वसाहत करून परखण्याच्या मार्गातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत तो मोर्चा आणणार, आणि त्यानंतर आम्ही परत माथाडी भवन या ठिकाणी अण्णासाहेब पाटलांच्या पुतळ्याला हार घालून परत हा मोर्चा आम्ही समारोप करणार। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।